मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत ओमप्रकाशजी नंदनवाल आलेले आहे. हे गांधीजींच्या जीवनावर आपल्याला संबोधन करणार आहे. नमस्कार. नमस्कार. मी ओमप्रकाश नंदनवाल, सहायक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झांझिया, पंचायत समिती गोरेगाव येथे कार्यरत आहे. मी आपल्या महात्मा गांधीजी यांच्या जीवनावर थोडस संबोधन करणार आहे. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 ला पोरबंदर येथे झाला. ते लहानपणापासून त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, म्हणून ते लंडनला जाऊन वकील झाले, वकिलाची पदवी घेतली. तिथूनच त्यांना अन्यायाबद्दल खूप चीड होती. तिथूनच त्यांनी सत्याग्रहचा मार्ग अवलंबला. देशामध्ये त्या काळात आपल्या देश भारत देशामध्ये अंग्रेज लोकांचं राज्य होतं. बापूजींची जी विचारसरणी होती ते सत्य अहिंसा यावर जास्त आधारित होती. त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबलाच नाही, त्यांनी सत्याग्रह करून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अंग्रेज लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांनी खूप काही कार्य केलेले आहे. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश हा स्वातंत्र्य झाला. त्यांनी त्याच्या आधी त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. 30 जानेवारी 1948 ला त्यांची हत्या झाली. त्यामुळे आपण 30 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. मनमोकळेपणाने आपल्याला नंदनवाल सांगितले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया.